असं अचानक कसं येणं केलं? अरे ही तर गडबड चालू आहे हे माझ्या कानावर आलत. तिसनीस तर राहायला आले. आणि भी एक खास कारण आहेच की. खास कारण कसलं? अरे तुझ्या बायकूचा आणि माझ्या लाडक्या नात सुनाचा पहिला सारावण आहे. आता बघ मीराचा सारावण मी कसा दणक्यात साजरा करते ते. मी चहा घेऊन येते. आधी खाली बस 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 बस. सत्या मला तुमच्या दोघांकडं अगदी डोळे भरून बघू दे. ए आजी तू माझ्याकडे पण बघू शकतेस डोळे भरून. अरे तू तर आहेच माझा रव्याचा लाडू. अरे पण तुमचे लाड मी अगदी लहानपणापासून करते. मग आता सुनबाईचा नंबर. तुम्ही तुम्ही इकडे कशा? कशा म्हणजे? म्हणजे कशा आलात? अगं गावाकडं गाडीचं तिकीट काढलं. गाडीत बसले मग स्टेशनला उतरले आणि तिकडनं रिक्षा करून आले इथं. ही अशी काय ग सुनबाई तुझ्या चेहऱ्यावरचा असा रंग का उडाला? अगं जरा हसलीस दोन गोड शब्द बोललीस तरी चालते की? अग म्या आले म्हणून लगेच गोड करायला घे असं काय सांगत नाही मी तुला. आजी काय ग मीरा तुझी आई बहीण समजे ठीक आहेत ना? आहेत बरे आहेत. आजी पण काय ग आईला मदत करायला जातेस ना? व लगीन झाल्यावर माहेरचं नातं तोडू नये म्हणून म्हंटल. होय जाते की. सासूबाई तुम्ही येणार हे आधी सांगितलं का नाही? अग खास तुला सरप्राईज द्यायचं होत. म्हणजे कसं आहे ना सोनबाई मी इथं आल्यावर सगळ्यात जास्त आनंद तुलाच होतोय ना बा. मग त्या आनंदानं येडबीड लागलं तर म्हणून नाही सांगितलं. आजी मला सांगायचं की गाडी घेऊन तुला स्टेशनवर घ्यायला आलो असतो मी. अरे नंतर फिरव की गाडीतनं. पण आत्ता मला थेटच यायचं होत कुणाला बी न सांगता. बरं तुम्हाला सांगितलंच नाही फक्त धुमकेतूला सांगितलंस. ही चिटिंग आहे बरं का आजी? अरे ती माझी लाडकी नातसून आहे. हे भारीच आहे म्हणजे ती आत्ता आली आणि तरी बी लाडकी झाली आणि आम्ही कोण दोडके. अय रव्या ऐकायलायस का काय म्हणते आजी? रव्या बघ कसा माझा शहाणा नातू आहे समद समजतय त्याला. ऐकलं का दादा आजी मला शहाणा नातू म्हणली तुला नाही. ए रव्या तू जरा गप राहतो का? ए तू काय पण बोल काय पण म्हणजे आजी मायाबद्दल बस बस काय म्हणतात लहान पोरावानी माझी समधी नातवंड मला सारखीच आहेत. आता ही म्हातारी मध्येच कशाला तडमडली कळत नाही. काही चांगलं घडत असेल ना तर नेहमी हजर व्हायलाच पाहिजे. सगळीकडे लुडबुड नुसती. बाबड्या हे जरा आत नेऊन ठेवलं. अरे सुधा तू काय करायला तिकडे इकडे माझं